शिवसेनेच्या 40 आमदार आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना पात्रतेबद्दल म्हणणं मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडून शिवसेनेच्या दोन्ही गटाला नोटीस बजावण्यात आली आहे। अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत। शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे। विधिमंडळाकडून नोटीस जारी करताना आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलवण्यात आली आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।